आता बघू शकता माझ्या मागे पोस्टमार्टम रूम आहे त्याची अतिशय दुरावस्था झालेली आहे। त्याच्या आजूबाजूची काटेरी सर्व झाडं उगलेली आहेत, तसेच दवाखान्याची बरीचशी दुरावस्था झालेली आहे। तर या दुरावस्थेमुळे मसावद हे 15 किलोमीटरवर गाव आहे, त्या ठिकाणी रुग्णांना व नातेवाईकांना किंवा शासकीय किंवा प्रशासकीय काही मेडिकलचं काम असेल तर तिथं जावं लागतो व प्रशासनाची तेवढीच धावपळ होते जितकी सर्वसामान्य लोकांची धावपळ होते। अशा या दुरावस्थेला सर्वांनी लवकर प्रशासनाने दूर करावी अशी सर्वांतर्फे नागरिकांतर्फे मी विनंती करतो। शहादा हे तालुक्याचं ठिकाण असून एक मोठं शहर आहे आणि या शहादा नगरपालिकेच्या अंतर्गत शहादा नगरपालिकेचं जे ग्रामीण रुग्णालय होतं नगरपालिकेचं, या नगरपालिकेमध्ये कोणत्याही प्रकारे डॉक्टरची नियुक्ती नाही आहे। तात्पुरत्या स्वरूपात असते पण ती वेळेवर उपलब्ध होते नाही होते, ह्या अशा परिस्थितीमध्ये जर शहादा पोलीस स्टेशनला कुठली MLC दाखल झाली किंवा कुठलंही MLC दाखल अथवा PM करण्यासाठी जर काही एखाद्या शौचसाठी गरज पडली तर त्या माणसाला शहरातून ग्रामीण भागात जावं लागतं, म्हणजे शहरातून शहाद्यामधून मसावदच्या ग्रामीण रुग्णालयात जावं लागतं, त्या ठिकाणी ते पोस्टमार्टम करून त्यांना पुन्हा त्या शवला आपल्या घरी आणावं लागतं। ह्या भावनिक ने दृष्टीने तो ज्या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेले लोक असतील त्यांचे कुटुंब हे दुःखात असतं आणि अशा वेळी ही सगळी वेदना सहन करावी लागते। या सगळ्या गोष्टी आम्ही जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन यांना वेळोवेळी लक्षात आणून दिले आम्ही, परंतु त्या ठिकाणी कुठलीही दखल घेतली गेली नाही। फक्त ते समाधानकारक चर्चा करतात पण कोणतीही पुढील कार्यवाही करत नाही आणि ह्या ठिकाणी ती इमारत वापरण्यासारखी योग्य नाही, त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी कुठलाही स्टाफ पुढे दिलेला नाही आहे। अशा पद्धतीने मागे आम्हाला सिव्हिल सर्जनने आमच्या डेप्युटेशनला सांगितलं होतं, परंतु शहाद्याला लागूनच एक मोईदा शिवारामध्ये ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत पूर्ण झालेली आहे आणि त्या ठिकाणी काही किरकोळ काम बाकी आहे पण ते पूर्ण करून ताब्यात घेऊन तिला त्या ठिकाणी लवकरच ग्रामीण रुग्णालय सुरू झालं तर ह्या सगळ्या अडचणी दूर होतील असं आम्हाला सर्वांना वाटतं आणि हे सगळं सिव्हिल सर्जन यांना आम्ही वारंवार लक्षात आणून दिल्यानंतर सुद्धा त्याची दखल घेतली गेली नाही तर याच्यावर कोण चौकशी करेल याच्याकडे, कारण शासनाचं यावेळी आता दोनच उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे दोनच लोक निर्णय घेतात, आरोग्यमंत्री अजून या ठिकाणी झालेले नाहीत, मग आम्ही कोणाला तक्रार केली पाहिजे याचाही हा प्रश्न या ठिकाणी गांभीर्याने उपस्थित होतो। तरी तात्काळ या ठिकाणी चौकशी करून ह्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे अशी मी विनंती करतो। जय हिंद, जय राष्ट्र। मी डॉक्टर गोविंद शेल्टे, मेडिकल ऑफिसर तोळोदा, अतिरिक्त कार्यभार शहादा ग्रामीण रुग्णालयाचा आहे। नवीन ग्रामीण रुग्णालयाची इमारत ही मोहिदा येथे बांधण्यात आलेली आहे, परंतु पदनिर्मिती आणि शासन स्तरावरून अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्यास तात्काळ ग्रामीण रुग्णालय सुरू करता येईल।
पीएम संदर्भातील नवीन इमारतीमध्ये पीएम रूम बांधण्यात आलेले आहे, परंतु नियमित वैद्यकीय अधिकारी व पीएम करण्यासाठी आवश्यक कर्मचाऱ्याची नियुक्ती केल्यास पीएम रूम तात्काळ सुरू करता येईल. एक्सरे संदर्भातील एक्सरे मशीन हे जुन्या ग्रामीण रुग्णालय नगरपालिकेतील बिल्डिंगमध्ये आहे, परंतु जो डिजिटल सेटअप आहे तो नवीन इमारतीमध्ये बसवण्यात आलेला आहे. तरी एक्सरे टेक्निशियनला सांगून ते तात्काळ सुरू करण्याबाबत कारवाई सूचना देण्यात आलेल्या आहे. तर त्या संदर्भात लवकरच कारवाई होऊन एक्सरेची सोय करण्यात येईल. बाहेर विभाग ह्या जुन्या नगरपालिकेच्या इमारतीमध्ये सुरू करण्यात आलेला आहे, त्यासाठी जिल्हा स्तरावरून डॉक्टर भारती मॅडम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या सर्वांचा बाहेर रुग्ण विभागची तपासणी करत असतात आणि त्या संदर्भात काही रुग्ण जे संदर्भ सेवा देण्यासारखे असतील ते रुग्ण हे सिव्हिल हॉस्पिटल नंदुरबार किंवा ग्रामीण रुग्णालय शहादा येथे संदर्भ सेवा करण्यात येते. बाहेर रुग्ण तपासणीसाठी डॉक्टर भारती मॅडम यांची नियुक्ती जिल्हा स्तरावरून करण्यात आलेली आहे. काही सिरियस रुग्णांना ही संदर्भ सेवा देण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल नंदुरबार अथवा ग्रामीण रुग्णालय मसावती येथे पाठवण्यात येत असते. पी एम संदर्भातीलसुद्धा बऱ्याच अडचणी शहादा येथे येत असतात, त्या पी एम संदर्भातसुद्धा ग्रामीण रुग्णालय मसावती येथे पी एम करून करण्यासाठी पाठवण्यात येते.